नमस्कार, मी मधुरा, सेलिब्रिटी चॅट मध्ये आपलं स्वागत. आज तुमच्या भेटीला आली आहे एक डॉक्टर, अँकर, सोशल वर्कर, वर्सटाईल सिंगर, अर्थातच गायिका नेहा राजपाल. तुम्हालाही तिच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहेत ना? चला तर फोन उचला, 1800-221-0 हा नंबर डायल करा आणि तुमच्या मनातले प्रश्न तिला विचारा. हाय नेहा. हाय, नमस्कार. नमस्कार आणि तुझं Zee 24 तास मध्ये स्वागत आहे आणि सेलिब्रिटी चॅटमध्ये खास करून. आज आपण खूप गप्पा मारायच्या आहेत, मात्र अर्थात तू एक डॉक्टर आहेस, मात्र तुझ्या करिअरची सुरुवात डॉक्टर ह्या पेशाने झाली असेल, मात्र एक आता तू गायिका म्हणून सगळ्यांना प्रचलित आहेस, सगळ्या नावाजलेली आहेस एक गायिका, तर एकदम गायक गायिका म्हणून कशी आलेली आहे? मी लहानपणापासून गाते, म्हणजे 4 वर्षाची असताना पासून गाते आणि बाबांनी कदाचित तो गुण पाहिला असावा तर त्यांनी ते गिटार वाजवतात, तर गिटारवर गायला सुरुवात केली. म्हणजे युजली तानपुऱ्यावर शिकायला सुरुवात करतो, पण माझे पहिले गुरु माझे बाबा, त्यांनी मला गिटारवर छान छान गाणी गाऊन घेतली माझ्याकडून. मग अनेक कॉम्पिटिशन जिंकत गेले. मग आई माझी डॉक्टर आहे. बरं, तर मला मेडिसिन हे फील्ड माहिती होतं की काय असतं त्याच्या आणि आवडही होती. आवडही होती मला. खूप मोठं डॉक्टर व्हायचं होतं. बरं, म्हणजे इंटेन्सिव्हिस्ट व्हायचं होतं. पण आणि मी म्हणजे 10वी 12वी वगैरे करत करत मला अक्षरशः वेटिंग लिस्टची ओपन मेरिटची शेवटची सीट मिळाली आहे आणि काही अडथळे न येता मी पास पण झाले. आणि मग सारे गम झालं, त्या ते जिंकले मी 2004 मध्ये. त्याच्या आधी खरं सोनूच्या वेळेस ना, जेव्हा मी मेडिसिन मध्ये होते तेव्हा ते इनिशियल शेड्यूल होते, सोनू निगम जेव्हा होस्ट करायचा. बरोबर. तर त्याच्यात मी हरलेले. हो, म्हणजे आय वॉज अ फर्स्ट वन टू क्राय ऑन स्क्रीन हरल्यानंतर. पण मी माझी जिद्द कायम ठेवली की जोवर आपण जिंकत नाही ना तो तर ते शांत होत नाही. बरोबर आहे. पण मग ती संधी 2004 साली मला परत बोलवलं जी सारेगामाने आणि मी जिंकले आणि माझा आत्मा शांत झाला. आणि मग अनेक ऑफर्स यायलाच सुरुवात झाली. अर्थात जिंकल्यानंतर ऑफर्स ही यायला सुरुवात. आता तसेच आपल्याला फोन कॉल देखील यायला सुरुवात झालेली आहे. नेहा, आपण पहिला फोन घेऊया. पुण्यावरून स्वप्नाली बोलतायत, विचारा काय प्रश्न आहे. स्वप्नाली, हा, गायनाव्यतिरिक्त काय काय आवडत? अरे मला खूप काय आवडतं. बेसिकली मला खायला आवडतं पण आणि बनवायला पण आवडतं, पण वेळ नाही मिळत मला. आणि मला प्रचंड सोशल नेटवर्किंगची आवड आहे. म्हणजे सोशल नेटवर्किंग म्हणजे लाईक फेसबुक आणि ट्विटर, कारण त्याच्या थ्रू मी अनेक फॅन्सशी थेट बोलू शकते, मारू शकते आणि डायरेक्ट चॅट नाही करत मी. युजली पोस्ट वर काहीतरी चॅटिंग आणि ते मला फार आवडतं. मग मला बरंच सायंटिफिक वाचायला आवडतं. अर्थात तुझं बॅकग्राऊंड पण मेडिसिन असल्यामुळे मला खूप टेक्नॉलॉजी विषयी मला माझ्या नवऱ्याकडून बरंच काही काही इनपुट मिळत. बरोबर, असं छान, खूप आवड आहे. बाकी हा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची आवड आहे. अर्थात तू आता मगाशी म्हणालीस की वडिलांकडून तुला बाळकडून मिळालं गायनाचं आणि गिटार वरती पहिलं तू गाणं म्हणायला सुरुवात केली. एखादं गाणं आठवतंय का बालपणी गायलेलं? हो, म्हणजे बाबांनी रेकॉर्ड करून ठेवली आहेत काही गाणी आणि ती युट्यूबवर पण आहेत, तर त्याच्यातलंच एक आहे. छोडो छोडो मेरी राहे मेरी बाहे, ये है प्यार की हथकड़ी, डिस्को स्टेशन डिस्को परवप्पा. अरे, आणि हे मी अगदी लहान मूल कसं गाणार तसं गायचे. नक्कीच नक्कीच. अर्थात तुझ्या करिअरची सुरुवात तर म्हणजे तेव्हापासूनच झालेली आहे, म्हणजे लहानपणापासूनच गायनाची आवड होती. मात्र मेडिकल फील्ड आणि गायन हे तू आणि आलिया पण लवकर झाली मला, लगेच 1.5 वर्षात हातात आलिया होती. तर इंटर्नशिप संपवताच मी 6 महिने तब्बल प्रॅक्टिस केली. म्हणजे पूर्ण आयुष्यात फक्त 6 महिने मी करू शकले प्रॅक्टिस. आणि मग त्यानंतर खरं सारेगम वगैरे सुरू झालं आणि मला असं वाटलं की अनेक डॉक्टर्स आहेत पण गायक कमी आहेत,
तर आणि काही ब्लेस्ड सोल्स आपण म्हणतो ना त्यांनाच कला देव देतो, तर ती का नाही आपण पुढे न्यावी, आत्मसात करावी आणि ती आपण अशी वाया जाऊ देऊ नये. आणि संधी येत होती तर ती का सोडावी. बरोबर. त्यामुळे मी तिथे वळले आणि एक काहीतरी आपण नीट करावं, कारण मेडिसिन खूप चॅलेंजिंग आहे. चॅलेंजिंग. तुम्ही सतत ऑन कॉल असता, जसं तुम्ही झी 24 तास सतत ऑन कॉल असता, ब्रेकिंग न्यूज आली किंवा पटकन अनप्रेडिक्टेबल लाईफ. बरोबर. तर ते रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये जर मी उभी आहे काही गायला आणि पेशंटचा फोन आला आणि मी तो घेऊ नाही शकले, त्याचं दुःख मोठं आहे. बरोबर. त्यामुळे मी ठरवलं की काहीतरी एक नीट करावं. मेडिसिन तर इट्स लाईक स्विमिंग आलं ना, ड्रायव्हिंग आलं ना, म्हणजे तुम्हाला बेसिक्स माहिती आहे ना, ते कधीही तुम्हाला पॉलिश करता येत. नक्कीच. अजून एक फोन आलेला आहे, तो फोन घेऊया. पूजा बोलतात नाशिकवरून, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार पूजा. हॅलो. हां हाय. हो हॅलो. हाय, मी पूजा बोलतीये नाशिकवरून. बोला. हो मला आवाज कमी कर आणि नेहाशी बोला. हॅलो. हा, असं विचारायचंय की तुम्ही. हा विचारा. करिअरची सुरुवात कशी केली तुम्ही? अच्छा, करिअरची सुरुवात. हा सांगते मी. खर तर आपण मगाशीच करिअर बद्दल बोललो, सुरुवात पण नाही. मी तुला सांगते, जरी आपण रियालिटी शो जिंकलो असलो तरीही एक संधी तुम्हाला मिळते त्याच्याने. बरोबर. त्यानंतर पुढे अनेक संधी तुम्हाला निर्माण कराव्या लागतात. बरोबर. ते कसं होणार? कारण डायरेक्ट तुम्हाला मोठ्या फिल्मचं गाणं काय मिळणार नाही मिळणार. त्यामुळे माझी सुरुवात अशी व्हर्जन्स गाऊन गाऊन. व्हर्जन्स म्हणजे काय? लता दिदींची गाणी ऑलरेडी गायलेली, त्याच्यावर ती परत रिरेकॉर्ड होणं, असे मी अनेक गाणी गायली बऱ्याचशा कंपनीज साठी. आणि तसं माझा आवाज आणि टेक्निक मला कळायला लागलं की नेमकं कसं तंत्र असतं. कारण गाणं असं स्टुडिओत बसून गाणं किंवा ऑडिटोरियम मध्ये गाणं हे वेगळं असतं, स्टुडिओमध्ये गाणं एकदम वेगळं असतं. आणि मग त्यानंतर जेव्हा तुमच्यासाठी नवीन गाणं येते, त्याच्यात तुम्हाला तुमचा स्वतःचा विचार घालावा लागतो. ती एक प्रक्रिया, एक स्ट्रगल असतो. बरोबर. दिस इज अ राईट स्ट्रगल. आणि तो स्ट्रगल नाही केला तुम्ही तर तुम्ही अगदी पॉलिश सिंगर नाही होऊ शकत. त्यामुळे तो हळूहळू ती जर्नी सुरू झाली आणि आता चालूच आहे. ती नेव्हर एंडिंग जर्नी आहे. नक्कीच, कधीच संपणार नाही. तसंच अर्थातच तू एक चांगली गायिका तर आहेच, मात्र आम्हाला माहिती आहे तू सूत्रसंचालन पण चांगल्या पद्धतीने करते. तसंच तू जाहिरातींमध्ये अनेक जिंगल्स गायलेली आहेत, तर अनुभव काय आहे सूत्रसंचालन आणि जिंगल्स गाण्याचा? सूत्रसंचालन खरं तर खूप कमी गायकांना ती संधी करेक्ट मिळते की तुम्ही सूत्रसंचालन करता. त्यातली मी एक भाग्यवान आहे की दूरदर्शनतर्फे मला ती संधी मिळाली. आधी मी घाबरलेले, म्हणजे काय करावं, सूत्रसंचालन ऑलटुगेदर डिफरंट बॉलगेम आहे. बरोबर. सगळ्यात आधी तर माझं एकतर शिक्षण झालेलं आहे इंग्लिशमध्ये. बरं. त्यामुळे विचार माझा इंग्लिशमध्येच असतो अजूनही. आणि घरी जी भाषा आम्ही बोलायचो, माझी आई कुडाळकर आणि बाबा पंजाबी चांदना, त्यामुळे घरी आम्ही, माझ्या आई बरोबर पण मी मराठी नाही बोलत. बर. पण हिंदीच बोलते. त्यामुळे हिंदी ही भाषा घरी बोलली जायची. बर. लग्नानंतर आता नवरा सिंधी आहे तर तिकडे पण हिंदीच बोलली जाते. त्यामुळे मी घाबरले की मराठीत सूत्रसंचालन करायचं. पेपर काढला आणि जोरजोरात वाचायला सुरुवात केली. आणि लकीली माझे को होस्ट जे होते पहिले, ते प्रशांत दामले होते, दिग्गज ऑफकोर्स अँकर. त्यांच्याकडून मी खूप काय शिकले. बरोबर. की मी त्यांना ऑब्झर्व करायचे की नेमकं काय, कसे ते विचार करतात. त्यांनी मला एक गुरु मंत्र दिला की म्हणजे मीच तो ऑब्झर्व केला की एडिट कसं करावं. की तुम्ही 10 सेंटेन्सेस मध्ये जी गोष्ट मांडता ती तुम्ही 2 सेंटेन्सेस मध्ये कसे मांडाल. तर ते एडिटिंग त्यांनी मला शिकवलं. आणि मला असं वाटतं की एडिट करणं इन लाईफ, म्हणजे जीवनात पण फार आवश्यक आहे. की जे चांगलं आहे ते ठेवा, वाईट सगळं एडिट करून टाका. त्यामुळे हा छान, आता 6 वर्ष झाली मी करते अँकर आणि खूप चांगला अनुभव असतो. बरे, खूप स्पॉन्टेनियसली तुम्हाला तिकडे बोलावं लागतं. बरी स्क्रिप्ट पाठ करावी लागते आणि गाणी ऑफकोर्स मला गायला मिळतात. जुनी गाणी आणि जी लोकांनी न ऐकलेली गाणी ती मला तिकडे गायला मिळतात. नक्कीच, अशीच गाणी मला तुझ्याकडनं गाऊन घ्यायची आहेत. पण आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा मी तुझ्याशी गप्पा मारणार आहे. नेहा, आपण
गप्पांना तर सुरुवात करणार आहोत, मात्र आपण एक फोन घेऊया आणि नंतर पुन्हा गप्पा मारूया. संतोष बोलतायत, विचारा काय प्रश्न आहे संतोष. हॅलो मॅडम, थँक्यू. आणि तुमचा आणखी नवीन गाण्या संधी तुम्हाला मिळवायची, चांगल्या नवीन गाण्या संधी तुम्हाला मिळवली. थँक्यू. तुला शुभेच्छा दिल्यात, नवनवीन गाणी तुझ्या तोंडून ऐकायला मिळाली. इनफॅक्ट येणार आहेत बरेच चित्रपट आता जस्ट हल्ली, हे वर्ष छान गेले की बालक पालक आधी बऱ्यापैकी चाललाय, त्याच्यात एक गाणं होतं, मग खो खो आला, त्याच्यातही छान एक तसंच टाइम प्लीज मधलं बऱ्यापैकी चालतंय आता, नवागडी नवराज्य आणि कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक म्हणून तो आता येणार आहे पिक्चर. त्याच्यात एकदमच हटके गाणे म्हणजे माझ्यासाठी फारच नवीन चॅलेंजिंग काम होतं ते, की फक्त लढमणा म्हणून मध्ये पिक्चरमध्ये एक मी मुजरा गायलेलं, पहिलं मराठीतलं मुजरा होता, तर तो म्हणजे ऑल अँड ऑल आयटम सॉंग नव्हतं, ते काइंड ऑफ आयटम सॉंग होतं. हे म्हणजे एकदमच प्लेइंग टू द गॅलरीज म्हणतो ना आपण, स्टॉल्ससाठी असं गाणं एक गायला मिळालं मला. आणि मग पुणे वाया बिहार म्हणून येणार आहे, त्याच्यात एक पिंग पॉंग म्हणून गाणं म्हटलेलं आहे अवधूत बरोबरचं. एक काकण येणार आहे चित्रपट, ज्याच्यात शंकर महादेवन बरोबर एक गाणं म्हटलं आहे, नक्कीच दिग्गज असे गायकांबरोबर गायलेली आहे. एक नट्टी म्हणून येणार ज्याच्यात आशाताई पण गायल्यात, त्यामुळे असं छान एक लाईनअप झालेला आहे. गॉड इज ग्रेट की मला संधी मिळते आणि मी वापरण्याचा प्रयत्न नक्कीच. अजून एक फोन घेऊया. कैलास बोलतात राहुरीवरून, विचारा काय प्रश्न आहे. दोघींना पण नमस्कार. मॅडम तुम्ही सारेगा मामाचे जे फायनल गाणं गायलं होतं ते गायलं तर बरं होईल. मी बरीच गाणी म्हटलेली त्याच्यातलं मी म्हणते. हा साथी रे भूल जाना मेरा प्यार, साथी प्यार मेरी वफा का है मेरे हमदम, कर लेना ऐतबार साथी रे भूल ना जाना मेरा प्यार. वा मस्त, क्या बात. आणि अशा त्यांचं नाव घेतल्यावर मला त्यांचंच आठवलं गाणं. अरे वा. तसंच अर्थात तू गायिका, डॉक्टर, होस्ट म्हणजे अँकर आणि तसंच एक सोशल वर्कर पण आहे आणि तुझी इको हेल्थ ही कंपनी देखील आहे, त्याच्यामध्ये तू खूप मोठा मुलाचा वाटा उचलते तुझ्या हसबंड बरोबर, पती बरोबर. काय सांगशील त्या, म्हणजे आमची कंपनी फार युनिक आहे, म्हणजे सोशल वर्क ही म्हणजे ही बिझनेस कंपनी खरं, ज्याच्याने एक सोशल काम घडलं जातंय. इन द सेन्स की आम्ही एक जस्ट डेव्हलप केलं आहे ॲप, मोबाईल ॲप आहे, जेणेकरून तुला समजा एक प्रिस्क्राईब केलं आहे मेडिसिन एका पर्टिक्युलर ब्रँडचं जे फार महागे बरोबर, पण तुला जर ऑप्शन्स मिळाले सेम प्रोडक्ट पण वेगवेगळ्या ब्रँडचे ॲट अ व्हेरी लोअर कॉस्ट तसं आम्ही एक मोबाईल ॲप तयार केलंय. फक्त तुम्हाला घालायचं मेडिसिनचं नाव आणि तुम्हाला ऑप्शन्स मिळणार, एवढं सिम्पल. ह्याच्यामुळे जवळजवळ एका पेशंटचे तर 80,000 रुपये वाचले पर इयर वाचलेले आहेत, कारण आणि अनइन्शुअर्ड जे पेशंट असतात ना, जसं डायबिटीक्स जे असतात त्यांना इन्शुरन्स पण नाही मिळतो आणि त्यांचा खर्च मंथली खूप जास्त असतो. बरोबर. तर त्याच्यात आम्ही अनेक टायअप्स केलेत हॉस्पिटल्स, एक्सरेज जिथून करतात, पॅथॉलॉजीज ऑल ओव्हर द इंडिया. ओके. तर आम्ही डिस्काउंट मिळवून देतो त्यांना पण. तर एक मोबाईल ॲप ज्याच्यात केमिस्टकडे जो डिस्काउंट तयार होतो आणि वाचले जातात पैसे, आणि बाकी केअर, हेल्थ केअर. तर आम्हाला हेल्थ केअर हे ट्रान्सपरंट करायचंय आणि खूप अफोर्डेबल करायचंय, कारण एव्हरी पर्सन म्हणजे प्रत्येक भारतीयचा हक्क आहे बरोबर, चांगली सुविधा, आरोग्य सुविधा त्यांना मिळावी बरोबर, आणि त्याचे दर फार कमी असावे. नक्कीच, म्हणजे खूप चांगलं सोशल वर्क केलं जात आहे तुझ्या माध्यमातून. आपण एक अजून एक फोन घेऊया. स्वप्नील बोलतात यवतमाळवरून, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. हॅलो मॅडम, गायक बनण्यासाठी माणसाच्या अंगी कोणते कौशल्य असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी खाण्यापिण्यावर काही निर्बंध घालणे आवश्यक आहे?
नक्कीच नक्कीच. नेहा अर्थात आपण ह्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया, मात्र आपण थोडा छोटासा ब्रेक घेऊया आणि मग नंतर उत्तर देऊया. नेहा, मगाशी आपल्याला ब्रेकवर जाण्यापूर्वी संतोष यांचा फोन आलेला होता आणि त्यांनी विचारलं गायक होण्यासाठी कोणते गुण आवश्यक असतात. आता तू सांगू शकते उत्तर. नाही, सरळ सोपं उत्तर आहे त्याचं की तुम्हाला गाण्याची कला असायला हवी, मग ती तुम्हाला ती पुढे नेता येते, पॉलिश करता येते, शिकता येतं आणि संधी मिळाली की त्याला वापरता येते. आणि दुसरा जो प्रश्न त्यांनी विचारलेला की काय काय पिण्यावरती बंधनं असतातच, अर्थातच बंधनं म्हणजे मी मला आठवतं की ते फार सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे मी शंकर महादेवन बरोबर अनेक कार्यक्रम केलेत, त्यांनी ते त्यांना मी अक्षरशः कोक थंड पिऊन स्टेजवर जाताना पाहिलेले आणि मी मात्र पाळते पथ्य की थंड अवॉइड बिफोर रेकॉर्डिंग किंवा काही गायचं असेल तर जेवढा तापलेला असेल ना गळा तेवढा तेवढा तो छान फ्लेक्झिबल असतो मला मला तरी वाटतं असं. बरोबर. आणि पाणीपुरी वगैरे मला चालते पण ती पण अवॉइड केलेली बरी असे. नक्कीच. अर्थात आता तू मागाशी आपल्या सांगितलं की तुझं करिअर कसं घडलं आणि काय काय ज्या गोष्टी घडसा असतो ग. घरात सपोर्ट असणं खूपच आवश्यक आहे. म्हणजे मी लकी आहे की मला आई बाबा असे मिळाले की ज्यांनी आता डॉक्टर असूनही गाण्यात मी करिअर करावं हा त्यांचा जास्त कल होता. म्हणजे एका पुरुषाला आपण बघतो की त्याचे करिअरसाठी खूप कन्सर्न्ड असतात आई बाबा, पण एक मुलगी असूनही ते इतके कन्सर्न्ड होते की तिचं ड्युएल करिअर असावं ही त्यांची इच्छा होती. आणि लग्नानंतर माझा नवरा माझं सपोर्ट सिस्टम आहे आणि मला जे टेक्नॉलॉजीकडे नेलंय सोशल नेटवर्किंगकडे वगैरे ते त्याने मला जग दाखवलंय तसं की जगाशी तुम्ही कनेक्ट करू शकता एक क्लिकद्वारे. बरोबर. थोडक्यात फुल फॅमिलीचा सपोर्ट करतात आणि मला 11 वर्षाची मुलगी आहे तर ती पण मला जाऊ देते बाहेर पण मोठा सपोर्ट करते. तिला मी लहानपणापासून ती सवय लावली की आई काम करते आणि मला असं वाटतं की लहान मुलींनी स्पेशली बघावं की आई पण काम करते आणि तेवढाच रिस्पेक्ट स्वतःसाठी डेव्हलप करावा, आईसाठी डेव्हलप करावा, तरच तुमच्यात सेल्फ रिस्पेक्ट तयार. नक्कीच. नेहा, तू खूप छान अशा गप्पा मारल्यात आणि आता उद्या गणपती विसर्जन आहे, एखादं गणपतीचं गाणं होऊन दे आणि तू आलीस आणि खूप छान गप्पा मारल्यास त्याबद्दल तुझे मनपूर्वक धन्यवाद. शांताबाई शेळकेंचे शब्द मला गायला मिळालेत, तीच रचना सादर करते. माझ्या गणेशाचे रूप माझ्या हृदयात वसे, देव गजानन माझ्या डोळ्यांना नित्य दिसे. माझ्या गणेशाचे रूप माझ्या हृदयात वसे, तनु चंदन चर्चित वरिले पिला सिंदूर, रत्न कलगी साजिरी शिरी किरीट सुंदर, विज झळकती. 24 तास एक पाऊल पुढे.